माळला तर खूप काही जागा असं बघण्यासारखं आहेत, आणि नदी पण खूप चांगलं खोर आहे, इथं मस्त मोठं असतं, आणि पावसाळ्यात दर पावसाळ्यात ह्या नदीला महापूर असतोच म्हणतात. तो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कासारे किचन अँड ट्रॅव्हलमध्ये. तर आमच्यासोबत आहेत विवेक शिंदे अँड व्लॉग्स, आणि आम्हाला ते इकडे गावाला अचानक भेटलेत. आमचं पण प्लॅनिंग नव्हतं, त्यांचंसुद्धा प्लॅनिंग नव्हतं, पण ते सहज भेटले आणि त्यानिमित्ताने आमच्या गप्पा गोष्टी झाल्या खूप इकडे. आता आम्ही सावित्री नदीकडे आलो तिकडे. आणि जर तुम्ही विवेक शिंदे अँड व्लॉग पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि हां कमेंट करायला विसरू नका. तर पहा ही सावित्री नदी. आता तुम्हाला थोडंसं सावित्री नदीबद्दल काही सांगणार आहेत विवेक शिंदे. ही आपली महाडची सावित्री नदी आहे. तर हीच नदी आपली पुढे शिवधन म्हसला वगैरे या साईडला समुद्रात जाऊन वगैरे भेटते वगैरे. हिचा उगम होतो महाबळेश्वरमधनं. ती महाबळेश्वरमधनं उगम पाहून ती वाहतवाद खाली आपलं पोलादपूर मार्गे ती वाहतवाद आपल्या इकडे महाडला येऊन ती पुढे मग शिवधन म्हसला या साईडला खाडीला जाऊन ती भेटते. आणि या नदीचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की तुम्ही थोडा एक पुढे गेला डिस्टन्सला एक हे आपलं लोकेशन आहे, तर तिकडे मगरी वगैरे आहेत अजून पण या सावित्री नदीमध्ये वगैरे. आणि पुन्हा त्या साईडला सौ गोटवून एक ठिकाण आहे. तुम्ही इकडे महाडला वगैरे आला तर तिकडे तुम्हाला गरम पाण्याची कुंड जे असतात नैसर्गिक ते बघायला भेटतील. ते पण बघण्यासाठी मस्त आहे. तुम्ही बोटीतनं प्रवास करू शकता. तिकडे एक हॉटेल आहे पुढे नीलकमल म्हणून हायवेला. त्या हॉटेलचे जर उतरायचं तिकडनं बोट लागते होडे, ही म्हणजे आपली नाव असते ती. त्या होडीतनं पलीकडे जायचं. तिकडे ते सौ गोटवून गाव आहे. त्या गावामध्ये ते गरम पाण्याची कुंड आहेत. तुम्ही माळला तर खूप काही जागा असं बघण्यासारखं आहेत, आणि नदी पण खूप चांगलं खोर आहे, मस्त मोठं असतं, आणि पावसाळ्यात दर पावसाळ्यात ह्या नदीला महापूर असतोच म्हणतं. तुम्ही कितीही काही केलं तरी पण आता बऱ्यापैकी याची गाळ वगैरे काढलेला आहे त्या नदीचा. तर यावर्षी जो काही जास्त पूर आला नव्हता त्याच्या अगोदर तर खूप नुकसानी पण झाली होती आपली आपली अशी सावित्री नदी. आणि तुम्ही पाहिलं असाल की महाडमध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये पूर येतो. सगळे जे पाण्याचा जो लेवर असतो तो फर्स्ट सेकंड थर्ड फ्लोरपर्यंत जातो आणि खूप सारं नुकसान होतं गाड्यांचं, जनावरांचं आणि घराचं सुद्धा. ही सगळी घरं रस्त्याचं सुद्धा पाण्यामध्ये. कोणती ही पाठीमागची घरं बघा, ही जी पाठीमागे तुम्ही जी घरं दिसते ना बघते ना, ही सगळी पाण्याखाली जातात ह्या सावित्री नदीमुळे. खूप असा पूर येतो पावसाळ्यामध्ये इकडे. आणि पण हे निसर्गजन्य असा परिसर आहे आणि खूप छान वाटेल तुम्हाला इकडे येऊन. आता आम्ही डिसेंबरमध्ये आलो आणि खूप चांगली हवा पण सुटली इकडे आणि पाण्याचा लेअर पण खूप कमी आहे इकडे. पण आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा ह्या नदीमध्ये पोहायला यायचो. आमचं गाव पोलादपूर कापडे आणि कापड्यापासून ही नदी महाबळेश्वर जसं यांनी सांगितलं महाबळेश्वर उगा पावते आणि खूप मजा येते. आणि ही खूप मोठी नदी आणि धरणसुद्धा आहे इकडे सावित्री नदीचं.